महाकारण म्हणजे विनाकारण, विनाकारण म्हणजे राजकारण, राजकारण म्हणजे विपक्षकारण। राजकारण हे चांगलं असतं, गसकनला काडी लाव महाराज। राजकारण जेवढं लढवलं तेवढं लढलं जात आणि गसकरण जेवढं खाजवलं तेवढं खाजलं जात। जाऊ द्या, मला उशीर असा झाला बाबा। मी सकाळी सकाळी उठलो, चहा पिला, दात घासले, उलट झाला बरोबर, हा दात घासले, तोंड धुतलं, चहा पिलो, कपडे घातले, डायरेक्ट आंघोळीला बसलो। ते काय हे जुन्या कपड्यावर आंघोळ केली, ड्युटीचे कपडे अंगावरती चढवले, घरात पाय काय दारात पाय तोपर्यंत महाराज माझी बायको। माझी बायको मला म्हणाली, महाराज माझी बायको आहे ना, मला म्हणाली म्हणे तुम्ही रोज उठा, ड्युटी ड्युटी ड्युटी, आणि घरची ड्युटी कोण पाहणार? एक काम करा म्हणे, आज तुम्ही ड्युटीवर जाऊ नका। बाईने असा शब्द तोंड माहीत काढत असतं, बाईने मस्तक महाग नाही, मस्त कथा केली, म्हटलं तुझ्या मायची नालायक बेशरम दीड दमडीची तू राग, मला म्हणते का खुशाल तुम्ही ड्युटीवर जाऊ नका। मी जर ड्युटीवर गेला नाही तर बाबा मला पगार करावं नाही, बाबाने जर पगार नाही कया मग का तू म्हणा तुमल्याने बायकोले बोलणं मी असं। बाई म्हणे ते कारण सांगू नका, आज ड्युटीवर जाऊ नका। म्हणत का बर जाऊ नको? ती म्हणे माझे 9 महिने 9 दिवस परिपूर्ण झाले, माझ्या पोटात दुखायला लागलं, तुम्ही आज ड्युटीवर जाऊ नका म्हणे। दवाखाना मानली जावाना जर ठरना तर लाखच पैसा, 20-25 हजार रुपये डिपॉझिट जमा करणं पडत, पेशंट ऍडमिट करतच लोक। सुईनबाई बी 3-4 हजार रुपये शिवबाईले हात लावत नाही आते। बाकी ना काय म्हणे भैया, हो एक काम कर म्हणे, ऐथून बाईले ना म्हणे सरकारी दवाखाना म्हणले जाय म्हणे, सरकारी दवाखाना मजर ली गया तर 10 रुपयाना केस पेपर फाडा म्हणजे तुला फुकट मा काम होई जाय म्हणे। आता सरकारी दवाखाना मजर ली जावाना ठरलं तर सरकारी दवाखाना मा लागस वशिला, जना वशिला त्याले पलंगा दिला देतस त्या लोके, जनापा पैसा त्यांना 4-4, 5-5 डॉक्टर फिरतस, आणि जनापा दादागिरी त्याले सलाया बाटल्या गोळ्या करपर्यंत पोहोचवतस त्या लोके। बाईले म्हणत एक काम कर, मनकडे दादागिरी बी नाही, वशिला बी नाही, पैसा बी नाही, हा इथून बाया कोण ना म्हणत 2 महिना पुढे लोट म्हणत। मग म्हणा बाबांना दावा 8 दिवस पुढे कस काय लोटायला लोटावास का? रोशन बाईना पोटमा लागण, दुकाळे लागणे, बाहेर रडाले गहू मी बाजरी, हा हा घाबरे गहू म्हणतो काय करू होतो शिन, 2 गलीस ना आणि 1 म्हातारी बाई होती, बस त्या म्हातारीले लयगुनो बाईले कर मानली घ्यात, हाई गर्दी मन गरमा पुऱ्या बायाच बाया मन घर राहिसन मन काकू माल गरमा बसू दे नी बस। मग नाईला जाया खाटला टाकते ना बाहेर पटनू खाटलावर, 1-1.5 घंटा जाया तो शिन गरम आहे नावाजुना, म्हणत बस आपले पोरणी तर पोरगा जायस आला काहीतरी, काकू बाहेर आली बाबा मुलगा झाला, मला मुलगा झाला बाबा, मला मुलगा झाला नका बाई जागरी करावं करे माणूस आहे मी, चल बाबू ऐका ना तुम्ही नका बाई जागरी करू ना बाबू, तुम्ही आज काम करा, तुम्ही धरली तुम्ही असा घ्या काय करू मग आजे मुलगा झाला, मग बस मग आता गाव म्हण मागे लागण म्हणे तोंड गोड कर म्हणे, आता खा गाव तोंड जर गोड कर पैसा म्हणा किसा मग 1 रुपया जोडीदार बी असा होतात वचवच्या गाणं सरतात बाईस ना मागे लटकी घ्या त्या पुढे काय चाल राहणार त्याचे काय देणार ते नाही देणार बस वारे वा मग अख्खा गावने तोंड कर
अख्खा गाव तोंड गोड करायला ठरणार लागत पैसा एक रुपया खिसामाने मग म्हणे विचार करा जोडदार काय असा होतात कोणी म्हणे 90 माराल 50 देईल कोणी म्हणे कोत्री माराल 20 रुपया देईल मग कमी पैसा मग अख्खा गाव तोंड दिला गोड करे मग काय करू आका गावले गोकावडा म्हणे गोड गोड बेले दिनी वाटी संगाव मग पोरका मनावर एका बाईवर जीव चुटू बुटू करे का कुकर मग बसू देणे बाकी ना वच वच करे आम्ही अजिबात सुधरू देणे मग काय करू हो दीपक भाऊ वर्गा मनावर एका बाईवर ते म्हणा जीव चुटू बुटू करे काकू घर मग बसू देणे मग बस मग आमना गाडले वरसा ना होत घर वरचं नुसा ना वाटे डुकी देख पोरगा काटलो झोपेल होता त्या पोरग्याने नजर नजर एक जाई बाबा मग झोपेल पोरगा खाटू रोटी भटना एक दिवसाचा मुलगा हो खाटीहून डायरेक्ट उठी भटना मग पोरगा मन संगे बोलायला लागना हो डायरेक्ट पोरगा म्हणे ओ बारास ना पोटना पण तोंडकडे काय देख राहणार तो पोरगा मला म्हणे असं पोऱ्या म्हणे हो बारास ना पोटना मन तोंडकडे काय देख राहणार मग थंडी वाजी उन्हे मला छा पाज म्हणे मग तू काय केलं हा ते पोऱ्याने आपले सांगल्यावर आपले दम पटावे का म्हणता बेटा मी तुम बाप काय काम नाही पोऱ्याला बोललो मी असं तुमच्या मग बस मग पळत पळत आटेल वर गहू कपशी मग चाललंय म्हणू पोऱ्या बाबू बशी म्हणले चार कप मा होती दिने होती म्हणे पण कसा मग होती ते काही संबंध नाही म्हणले पण मन छा होती होती बस पोऱ्याला तोंडले कप शिलाई आते ती गरम चहा तो एक दिवस ना पोरगा त्यांना बारीक बारीक वट त्यांना कव्या कव्या वट त्यांना येतू येतू वट त्यांना नाचूक वट आपण पोऱ्याला वट होता बस पोऱ्याला वटले कप शिलाई दिले जवळ पोऱ्याला तोंडले चक्का वटना बाबा आणि जवळ पोरग तरमळे मग विचारू नका मग पोरग तरमळे तरमळे भाग ना जठाई म्हणतात तथा चायकूस ना ते पोरग जोडीदार की असा आहे काम नाही कधी मध्ये पगाराला आधी आधी पगार होऊ नका पुढे गरज काम होऊ नका मागे पैसा त्यान पाहिजे चाटा मारो मार खाओ बोलता बोलता त्यान घरी गो आवाज द्यावा पाहिजे त्याने अरे जोडीदार तुम बायको हे बाहेर बाईस मांजरास काय बायना आवाज असते अरे